महाराजांनी स्वराज्याचा प्रपंच उभा केला म्हणून तुमच्या माझ्या पाठीचे कने ताट आहेत पन्हाळ्यावर पोचले महाराज पन्हाळ्यावर भगवा फडकला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या छोट्या छोट्या गावातल्या तरण्याबाद जगरबाज पोरांना वाटलं की आता नाही आपण महाराजांकडे जायला हवं हो, महाराजांच्या आकारी सामील व्हायला हवं हो। आणि मग अशी काही पोरठोर गोळा झाली त्याचाच एक जण होता पनाळगडच्या पायत्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीत नाव एकसारखंच शिवा दिसायचाही हुभाऊ राजांसारखाच चालणं राजांसारखं बोलणं राजांसारखं मिशी ठेवणार राजांसारखी दाढीचा तोही राजांसारखा डोक्यात एकच नाद जगावं तर आणि लढावं तर शुभासारखं दुसरं सुचतच नव्हतं आमच्याकडं नाही का ते परवा आमिर खानचा गजनी आला आमच्या पोरांच्या डोक्यावरचे केस गायब मध्ये मध्ये रेषा राज्यमार्ग महामार्ग असतो ना देखेकाला आमच्या आताच्या पोराचे आयडॉल आमिर खान माझ्या शिवाकाशीचे आयकॉन होते छत्रपती शिवाजी महाराज ही सगळी पोरं महाराजांना भेटायला पन्हाळ्यावर आली शिवाकाशी त्यातच आता महाराजांच्या आणि शिवाकाशीच्या आयुष्यातली पहिली भेट कधी झाली आहे जानेवारी महिन्यात झाली आहे पहिल्यांदा दोघं एकमेकाला कधी पाहतायत जानेवारीत जानेवारी शिवा काशीत स्वराज्यात कधी सामील झाला जानेवारी सोळाशे साठ आणि फेब्रुवारीमध्ये सिद्धी जव्हरचा पासष्ट हजारचा वेडा पनडायला पडलाय महाराष्ट्र त्या तडकले अडकले नेताजी पालकरनं छापा टाकला बळ तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा आणि त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला शिवा येताच झाला राज बोलावणं धडलं जी हो शिवा शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे शिवा हरकला राजा तालोजी झपाटनाथ गेला राजांचा वेश अंगावर परिधान केला राजांचा जेरटोप मसार चढवला आणि राजांसारखाच मिशाला पिळ मारित राजांच्या सामने आला राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे शिवा शिवा अरे अर्षात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो शिवा, 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 शिवा. राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला वळकायचा नाही आणि स्तब्ध निस्तब्ध झाले शिवा तुला कसं कळलं तुला कसं कळलं आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते तसा शिवा म्हटला राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय हे तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळत आमसने राज त्या की इडा जातो की लढतो की भिडतो की जाऊन त्या सिद्धीला राजे सर्व फुरा झाले शिवाला करून मिठी मारली आणि राजाच्या डोळ्यातला एका अश्रू शिवाच्या पाठीवर पडला अशी अशी कौतुकाची थाप कधी पाठीवर पडलीच नव्हती ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याचवेळी चाल ठरली राजाने सिद्धीला निरोप धाडला आम्ही तहकारला तयार आहे सिद्धी आनंदला आखे आई गया दक्कन का काचू हा सिकंदमे अब खायन उसे आला ताला केहरबानी शब्द होगा आखिर शिवा आई गया पंचे में बस फिकिर काय सी सिद्धी सैन्य बेसावत वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला बाजी प्रभूं सोपतीला घेतला आणि राजे त्या पावसाळ्याच्या किर्र रात्री पन्हाळ्यावरनं विशाळ गडाकडं निघाले आणि करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा आकाशीत सिद्धी वाट बघत होता पालखी येताना दिसली तसा सिद्धी पुढे झाला अहो शिवाजी राजे पालखीचा पडदा सरकला आस्ते कराम राजे शिवराय खाली उतरले झाला आणि राजांची पावलं श्यामनाच्या दिशेने पडू लागली पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते राजांवर राजांची पावलं श्यामनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले ये शिवाजी नाही हो सकता आणि थबकला सिद्धी ज्ञानाचा नंगे तलवार लक लागली सब दिशी चालली रक्ताची चिरकाने उडाला शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला सचमता तू ये शिवाजी आणि कडाला शिवा अरे हा मही हु शिवाची दुसरा तिसरा चौथा वर वारांची बहुचार झाली सिद्धी विचारत राहिला आणि शिवा सांगत राहिला अरे हा मही हु शिवाची मग मात्र सिद्धी म्हणाला त्या दोन शिव संशयी डोळ्याकडं ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे अफजल खानाचा मुलगा फाजल खान सिद्धीने विचारलं कैसे कर अफजल हो? खान, खान भेटी वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय हे जर खरे शिवाजी तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे तसा सिद्धी झपडल्यासारखा फुडा झाला शिवाच्या मस्तकरचा जिरटोप माग सरला मस्तकर वाराची खून नव्हती शिवा सापडला सब्दीशी चालली रक्ताची रक्ताच्या चळकांनी कल्लोळ उडाला आणि सिद्धी विचारता झाला मरण्याचा पहिले आखरी बार पुताव सचवता तु शिवाजी अरे कडाडला शिवा अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणाल असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काही कमी आहे का अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही माझ्या राजाचे पाठ तू काय धरणार सोडून द्या पण त्याच वेळी सिद्धीचे संशेर चालले आणि शिवाचं मस्तक थडा वेगळं झालं शिवा पडला संपला मला राहून राहून प्रश्न पडतो जानेवारीतली पहिली भेट आहे महाराज आणि शिवा काशीच्या आयुष्यातली पहिली भेट फेब्रुवारीमध्ये सिद्धीचा वरचा वेढा पडतो आणि अवघ्या सहा महिन्यात महाराज या शिवाला विचारतात शिवा आमचं रूप घेऊन जातोस हे शिवा मरायला तयार होतोस आणि शिवा म्हणतो होतो झाला गेला या सहा महिन्याच्या काळात शिवाजी महाराजांनी त्या शिवाकाशीच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवाकाशीत मरायला तयार व्हावा हो। अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले अनेक राजांनी जलदुर्ग बांधले अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले पण माझ्या राजानं नरदुर्ग उभा केले हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य तानाजी बाजी येसाजी कोंडाजी करतोजी कुणाचंही आयुष्य घ्या कस जगावं आणि कसं मरावं याच यथार्थ ज्ञान देतात राष्ट्रीय चारित्र्य घडवलं नॅशनल कॅरेक्टर उभा केली महाराजांनी देशासाठी जगावं देशासाठी मरावं असं सा सांगणार मांद्या ही मांद्याळी ही स्वराज्याच्या यशाचा सगळ्यात मोठा पाय आहेत शिवा पडला संपला विशालगडावर सुखरूप पोचलेल्या महाराजांच्या कानावर ही बातमी गेली की आपलं रूप घेतलेला शिवा मारला गेला आणि तक्षणी महाराज निघाले आम्हाला जायला हवं आजोबाचं सोप्ती चमकले महाराज कुठं पन्हाळ्याच्या पाय नेवापूरला शिवा काशी चाईना निरोप द्यायला हवा तिचा पोर मातीसाठी गेलाय पर महाराज आत्ता त्या सिद्धेच्या सुटला आता परत त्या मरणाचा मुलखात कसा पाय जावं लागेल शिवा काशी चाईला निरोप द्यावा लागेल महाराज तो आम्ही कुणी बी जाऊन देतो नाही शिवा शिवाकाशीद म्हणून नाही शिवा शिवाजी शिवा महाराज म्हणून गेला हे लक्षात ठेवा मेलेला शिवाकाशीद नाही मेला तो शिवाजी राजा जिवंत आहे तो शिवाकाशीत आईला भेटायला हवा राजा असं करू नका लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा त्या मरणाच्या मुलखात परत नको नाही जायलाच आणि राजे तिथून धडक निघाले न ऐकता पन्हाळ्याच्या पायथ्याला नेवापूर गावी शिवाकाशी चाईला भेटायला निरोप दिला गेला आणि शिवाकाशी चाईला कोण आनंद झाला लाख लाख दिसाचं स्वप्न पुरं होत आहे माझा 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 राजा येतो आहे अहो डोळ्याच्या पंचारती करून ती राजाची वाट पाहत राहिली आता पंचारतीचं ताट घेऊन आणि आले, आले 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 राजे आले शिवाकाशी चाईला बघीनं पुरं झाली राजाना पंचारतीनं ओळायला लागली कळे ना राजाना कशाला ओळते असा कुठला पराक्रम गाजवला की आरती करावी आमची अगं तुझा पोर मातीसाठी शहीद झाला हे सांगायला आलो आई ओळते कशाला पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटे ना तशी शिवाकाशी चाई राजांना म्हणाली ये ना राजा आत आत घरात तर ये जड पावडन राजे आत आले शिवाकाशी चाईने फटक धडूतं खाली टाकलं बसना बसना राजा राजे त्या धडुत्यावर बसले तसे शिवाकाशी चाई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली अगं गुळपाणी तर यान तोंड तोंड तर गोडकर राजाचं शिवाकाशीची बायको लगबई गुळपाणी घेऊन आली राजाने पुढं ठेवलं शिवाकाशी चाई म्हणाली घेणार राजा तोंड तोंड तर गोड कर कळे ना राजाला अगं कसं तोंड गोड करू तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई तोंड कस गोड करू पण राजांच्या ओठात शब्दच होते ना तशी शिवाकाशी चाई म्हणाली राजा एक सांगू कर राजा म्हणले बोल अरे अड्या एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास सिद्धी चाई यड्यातनं सुटलास मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडं का आलास तसे राजे म्हटले आई अगं तू सुद्धा जिजाऊच की ग तसं नवरा राजा पण आईची माया तुला नाही कळायची सहा महिन्या तुझ्या वाटकनं डोळं लावून बसली असल ती तिच्याकडे जावं पहिले तसे राजा म्हटले आई अगं एक शिवा गेला म्हणा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला तुझा शिवा गेला आई तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला तशी शिवा कशी चाई म्हणाली ते काय मला ठावण आहे वे राजा आणि चमकले राजे अरे तुला कसं कळलं अगं तो निरोप द्यायला तर आम्ही आलो तुला कसं कळलं तशी शिवा काशी चाई म्हणाल्या अड्या गावच्या येशीतून येताना तुला बघितला तवा तू एकलाच दिसला तवाच माझा शिवा चित्ता नाही राहिला अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती असता आला धन्य धन्य आई म्हणजे स्वतःचा पोर गेला हे माहिती असून तू आनंदाने पंचार्थ घेऊन माझं स्वागत गोड करायला लागलीस धन्य आई अगं तुझा पोर पातीसाठी गेला देशासाठी गेला एवढं ऐकल्यावर मात्र शिवाकाशी चाईच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उखळायला लागलं तिला हुंत का आवर ना आणि राजे म्हणाले शोकावर आई अगं शोकावर कशाला रडते पण शिवाकाशी आईचे अश्रू थांबे ना राजे म्हटले आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हाच कळतं पण आई शोकावर तसे ताड दिशी शिवाकाशी चाई म्हणाली कोण म्हटलं राजा माझा पोर गेला म्हणून मी रडतीये कोण म्हंटलं माझा लोक मेला म्हणून मी रडते नाही माझा पोर गेला म्हणून मी रडत नाही मी रडते एवढ्यासाठी कि त्या देवानं मला एकच लोक का दिला आणखी चार दिला असत तर आता तुझ्या संख्येन असत धाडलं माझा पोर गेला म्हणून नाही त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या कळे ना राजांना पण त्याच वेळी शिवा काशीची बायको म्हणाली आत्या बाई असं का हो म्हणता तू मला एकच लोक

जेव्हा जेव्हा या देशावर मातीवर संकट आली तेवढी फक्त मनगटच नाही वेळ पडल्यावर इथल्या बांगड्याही झुंजल्यात हा इतिहास आहे इथला जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत मेल्यानंतरच इथले आयुष्य सुरू होतात असा इतिहास आहे या मातीला म्हणून विषय कारगिलचा असू द्या नाहीतर मुंबईवरच्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मातीसाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या माझ्या याच महाराष्ट्रातली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तो वासाने वारसा दिला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे खरं तर शक्तीचा हा वारसा भक्तीतून तुमच्या माझ्याकडं प्रवाहित झाला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे भक्तीनं मना चेतावीत फुलावीत ती पवित्र व्हावीत भव्य व्हावीत भावित अथंग दंड व्हावीत हा त्याच्या पाठीमागचा हेतू करून ती अशा सदरक्षणासाठी उभा राहतील ही त्याच्या पाठीमागची भूमिका खरं तर संतांनी घडवलेला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात उभारलेलं शिवाजी महाराज आणि स्वराज्य हा शक्ती भक्तीचा अपूर्व सहयोग आहे आपण भक्तीची उपासना करत आहात त्याच्यातून उद्याच्या शक्तीचा उदय निश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताला आपल्या सगळ्यांचे मनोक आभार मानतो थांबतो धन्यवाद